सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली असता मृतक थेट बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत मृत अवस्थेत आढळून आला. 3 दिवस शवागारात ठेवून बडनेरा पोलिसांनी मृतकाचे अंतिम संस्कार केलेत. त्याच दरम्यान नातेवाईक शोध घेण्यासाठी बडनेरा पोलीस स्टेशन येथे 31 डिसेंबरला गेले असता सर्व घटना माहिती मिळताच नातेवाईक काही वेळ चक्रावलेत. आम्हाला माहिती का कळवली नाही असा प्रश्न करून नातेवाईकांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे आपला संताप व्यक्त केला. बडनेरा आणि सिटी कोतवाली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेऊन बडनेरा पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. चौरी नगर राहणारा 28 वर्षीय युवक प्रदीप महादेव अंडागे हा 22 डिसेंबरला कृषी उत्पन्न बाजार समिती येथून बेपत्ता झाल्याची तक्रार केली. तर दुसरीकडे हाच युवक कोंडेश्वर येथील विटाभट्टी येथील परिसरात येथे 23 डिसेंबरला मृत अवस्थेत सापडल्याने त्याला बडनेरा पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या दरम्यान मृतक प्रदीपला शवागारात 3 दिवस ठेवण्यात आले. बडनेरा पोलिसांनी शोधपत्रिका तयार करून सर्वत्र माहिती सुद्धा दिली. मात्र नातेवाईकांना त्यांच्याबद्दल शेवटपर्यंत कोणतीच माहिती न मिळता ते त्याचे अंतिम संस्कार झाल्याचीच माहिती बडनेरा पोलिसांनी सांगितल्याने नातेवाईक चक्रावले. नातेवाईकांचा शोध लागू न शकल्याने त्याचे बडनेरा पोलिसांनी हिंदू स्मशानभूमीत दफनविधी केली. याच दरम्यान मृतक प्रदीप हा हरवला आहे असे पॉम्पलेट छापून नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेणे सुरू केले. पॉम्पलेट MIDC कडे भिंतीला लावून तिकडे विचारणा करून 31 डिसेंबरला बडनेरा पोलीस स्टेशन जाऊन त्यांना पॉम्पलेट दाखवून विचारणा केली असता बडनेरा पोलिसांनी सांगितलेल्या माहितीवरून नातेवाईकांना धक्काच बसला. मृतकाचे अमरावती हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार करून दफनविधी करण्यात आली. या घटनेवर नातेवाईकसह चौरे नगरातील शेकडो नातेवाईकांनी बडनेरा पोलीस व सिटी कोतवाली पोलिसांवर आपला आक्रोश व्यक्त केला. मिसिंग दाखल केल्यानंतर सुद्धा नातेवाईकांना माहिती का दिली नाही? इरविन हे सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत येत असताना सुद्धा याच पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दिली असताना सुद्धा नातेवाईकांना का कळवले नाही असा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला. नातेवाईकांनी स्मशानभूमीनंतर सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला धाव घेऊन आपला आक्रोश व्यक्त केला. आमच्या कॉटन मार्केट मधून सदर इसम हरवलेला होता दिनांक 24/12/2022 तो आपला मिसिंग झालेला कॉटन मार्केटला. प्रदीप नाजीराव अडांगी आहे. 22 तारखेला मिसिंग झाल्यानंतर आपण 24 तारखेला त्याचा शोध घेतला. आपण 24 तारखे त्याची आपण रितसर तक्रार आखली तर नोंदवली सिटी कोतवालीला. मग सिटी कोतवाली नोंदवून असताना यांनी प्रत्येकी जागी हे अशा पद्धतीचे आपल्या सांगण्याप्रमाणे कॉम्प्लेंट सुद्धा लावले, सगळी माहिती दिली. एवढी सगळी माहिती पूर्ण प्रशासनाला माहीत असताना आज रोजी 26 तारखेला 4 वाजता सुमारे त्यांच्या वडिलांना आपल्या बडनेरा पोलीस स्टेशन मार्फत माहिती कोणता मुलगा मृत झाला आहे. बरोबर ना? सांगतो ना मी त्या पियाने मला माहिती दिली 22 तारखेला मयत झाला. मयत नंतर कॉलेज 3 दिवस आणि त्यांनी पेपर घेतले. पेपर वाचा आम्ही तुमच्याकडे तक्रार दिली. बरोबर आहे.
झालाच पाहिजे.